विराट लाड यांनी बाजी मारलेली आहे सर, काय प्रतिक्रिया द्याल? सांगितलं होतं की तुमचा पराभव होईल, पण तुम्हाला पराभव हा होणार नव्हता। आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, चाणक्य नीती ही निश्चितपणे आम्हाला माहिती होती। आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे, रोज सकाळी जो पोपट ओरडतो तो पोपट आता ओरडायचा बंद करेल, कारण 64 मतं असलेली शिवसेनेला 52 मतं पडली आणि काटावर पुन्हा एकदा पास व्हावं लागलं आणि मला 29 पेक्षा जास्त मतं मिळाली। आमचे इतर उमेदवार 230 गेले, एक उमेदवार 29 गेला आणि दुसरे उमेदवार एक मत बाद झाल्यामुळे 27 आले। त्यामुळे आता तरी माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरेंना कळेल की बोलणाऱ्या पोपटाचा गळा दाबला पाहिजे। पक्षाकडे एकही मत नसताना तुम्हाला मैदानात टाकलं होतं, उतरवलं होतं आणि अशा परिस्थितीत विजय खेचून आणला। देवेंद्रजी का जादू चल गया। बाजीगर एक ही मैं चाहूंगा, मी एकच गोष्ट बोलीन, हा माझा विजय नाही आहे, हा भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांचा, तमाम कार्यकर्त्यांचा, माननीय अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, आशिष शेलार असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, परिणय फुके असतील, आमचे बंटी भांगडिया असतील आणि इतर सर्व नेते असतील, यांच्यावरती जे माननीय देवेंद्रजींचे आशीर्वाद आणि रणनीती होती त्याचा हा विजय आहे। कशाचा विजय सर्वाधिक जास्त वाटतो तुम्हाला, तुमचा स्वतःचा विजय की विरोधकांची मतं कमी झाली? पक्षाचा विजय हा मोठा वाटतो आणि पोपटाचा गळ्या दाबल्याचा आनंद होतोय। अरे चलो रोल के हारने वाली बाजी जो जीतता है उसे बाजी करके झाल्यानंतर ही प्रतिक्रिया होती। अभिनंदन, तुमचं काय प्रतिक्रिया द्याल? मला निश्चितपणे आनंद आहे की शून्य मत असताना आज जवळजवळ मी 29 मतांनी जिंकलो आणि त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीच्या इतर उमेदवारांना देखील प्रचंड बहुमत मतं मिळाली आणि शिवसेनेचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला, याचा मला आनंद आहे। धाकधूक होती मनामध्ये निकाल लागेपर्यंत? बरं, पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की मी जिंकणार आहे आणि मी जिंकलो आहे। खास करून सकाळी तुम्ही एक प्रतिक्रिया दिली होती, सिद्धिविनायकाचं दर्शन देखील घेतलं होतं, आता वहिनी देखील येत आहेत, आनंद सेलिब्रेट करणार का? 100% करणार, माझा मुलगा मुलगी जावई सगळे आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर देखील करणार। आणखी शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये खरं तर कुठल्याही पद्धतीनं भाजप विजयी होईल असं वाटत नव्हतं, तरी देखील तुम्ही बाजी मारली? मला पहिल्या दिवसापासून खात्री होती आणि देवेंजींनी ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली त्या उमेदवारीमुळे मला 100% माहिती आहे की मी ही निवडणूक जिंकणार होतो आणि मी ती निवडणूक जिंकलो, याचा मला आनंद आहे आणि असाच आनंद भविष्यात भारतीय जनता पार्टी बरोबर काम करताना देवेंद्रच्या नेतृत्वात मिळेल। खूप खूप धन्यवाद सर। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई। इरफान पीछे। ओ विकी 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 विक्रम।